aquí somos bravos. Birmingham, gourmet de vos, Sarvatar y Susana. आज संध्याकाळी 4 वाजता स्पेशली पत्रकार मीडिया आणि शिवप्रेमीने इथं उपस्थिती लावावी, जेणेकरून ज्या किल्ल्याचं 4D आणि जी ड्रॉविंग तयार केली त्याचं सुरुवात आज याच व्यासपीठावर आम्ही करणार आहोत. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की पुढच्या 15 दिवसात यात जर काही फेरफार पाहिजे असेल त्यांनी नक्कीच तो आर्किटेक्ट साधले जे आम्ही नामवंत आर्किटेक्ट नॉमिनेट केलेले आहेत त्यांच्याकडे मांडावा किंवा आमच्या टुरिझम मिनिस्ट्री किंवा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटकडे मांडावा, जेणेकरून योग्य ते त्यांचे विषय आम्ही हाताळले जाईल. चांगले विषय आहे तर त्यात नक्कीच समाविष्ट करण्यात येईल, ह्याबद्दल दुमत नाही आहे. छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. नंतर शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्येही पोर्तुगीजांनी याविषयी फार चांगलं लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज डिचोली इथे असताना त्यांना इथल्या गोव्यातल्या नक्की काय झालंय, इथला काय इतिहास आहे, पोर्तुगीजांनी इथल्या लोकांची कशी मानसिक गुलाम त्यांना बनवलेलं आहे याचा अंदाज आला. आणि या पोर्तुगीजांना या गोमंत भूमीतून कायमचं उखडून काढायचं, कायमचं हद्दपार करायचं हे पोर्तुगीज शिवाजी महाराजांनी दृढ निश्चय केलेला होता. शिवचरित्र म्हणजे आणि शिवाजी म्हणजे फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही आहे राजांनो, अरे तो डोक्यात ढालण्याचा विषय आहे. आणि जो माणूस हे डोक्यात घालतोय ना तोच आपल्या क्षेत्रातला शिवाजी होऊ शकतो. आणि प्रत्येकाने स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. ज्या लोकांना स्वाभिमान नाही आहे ना त्यांनी लाचारी पत्करलेली आहेत, मारून मुजरे आणि करून खुजरेगिरी हे आज बंद करायला पाहिजे आहेत. तुम्ही सर्वांनी या शिवजयंतीचा आणि शिवाजींचा जर तुम्हाला प्रेम जर असेल, जर तुम्हाला आपुलकी जर असेल, त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही स्वाभिमानानं जगायला शिका आणि स्वाभिमानानं मरायला शिका, एवढंच मी तुमच्या जवळ आव्हान करतोय. श्री शांतादुर्गा शिक्षण समितीची पूर्व प्राथमिक शाळा ढवळी फोंडा येथे शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक 19 रोजी हा कार्यक्रम झाला. गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला जा, स्वराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजवा, यशस्वी व्हा, यशस्वी व्हा. छत्रपती शिवाजी महाराज हे तर भारत मातेला पडलेलं एक अद्भुत स्वप्न आहे. शिवाजी महाराज नुसतं शिवाजी म्हटलं तर कानाला खटकत, कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये खोल खोल कुठेतरी हृदय सिंहासनावर विराजमान आहेत. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्ती नाही आहेत, ती एक शक्ती आहे, ते पुरुषार्थाचं प्रतीक आहे, ते पराक्रमाचं प्रतीक आहे. पहिला राजा गोव्यातल्या भूमी पोर्तुगीजांवर आक्रमण करून धर्म आणि राजकारणासाठी जाब विचारताना दिसतो. दोन वर्षापूर्वी या घटनेला 350 वर्ष 2017 350 वर्ष पूर्ण झाली. शिवाजी महाराजांनी कोरवाच्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि इथं जे पोर्तुगीज सैन्य होतं ते अगोदरच पळालं, कारण हे काही देसाई होते, ते काही कोरवामध्ये राहिल्याची नोंद मिळते. परंतु ते अगोदरच त्यांना काही शिवाजी महाराजांच्या आक्रमणाची गोष्ट 1-2 दिवसच अगोदर कळाली आणि ते अगवत आणि भीष्मबाबूच्या आश्रयाला जाऊन राहिले. ती शिवाजी महाराजांची मुद्रा बघा पत्रावर असणारी मुद्रा, भद्राय राजते संस्कृत मध्ये लिहिलं आहे. अगदी शहाजी राजे जिजाबाई यांच्या सुद्धा मुद्रा ज्या पूर्वीच्या सगळ्या राजांच्या त्या फारसी मध्ये आहेत. शिवाजी राजे हे पहिले राजे होऊन गेले ज्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला, फारसीला मराठी शब्द संस्कृत शब्द जे आहेत ते निर्माण केले. आणि यापुढे अशा प्रकारचे नाही तर पूर्वीच्या काळची जी पत्र काढून बघा फारसीमध्ये मैल मैल लांब अशा प्रकारचे रथाने त्यांना असत ते त्यांना देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली संस्कृती जी आहे त्याच्यासाठी भाषा आपली राखली. पण सगळ्या अडचणीची आम्ही मात केली
आणि निर्धार केला की एकूणसारखे आम्ही उभे करतले म्हणून, आणि ते आम्ही स्वप्न आज आम्ही आज पूर्ण केलं. दिवसाच्या शहरात आणि बाकीच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी करणारे असंख्य असे कलाकार असतात, त्यांना आम्ही आज आमंत्रण दिला